नमस्कार, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरती. आणि आज आपण रेसिपी बनवतोय भरलेली भेंडी. तरी मी भेंडी घेतलीत, इथे बघते तुम्ही, भेंडी मी मीडियम साईजची घेतलीत, एकदम मोठी पण नाही आहेत आणि एकदम लहानसुद्धा नाही आहेत. आणि यांना स्वच्छ धुवून घेतलीत मी पुसून. इथे बेसन घेतलं आहे मी, बेसन 6 चम्मच आहे हे. इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात 5, कोथिंबीर घेतली आहे थोडी, लसणाच्या पाकळ्या 12-13 आहेत, आणि आल्याचा एक एकदम लहानसा तुकडा घेतला आहे मी. इथे खोबऱ्याची अर्धी कवड भाजून घेतली आहे, आणि खोबऱ्यापेक्षा दुप्पट आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. इथे हिंग घेतला आहे मी, जिरं पावडर आहे 1/2 चम्मच, धना पावडर आहे 1 चम्मच मीठ चवीप्रमाणे. इथे गरम मसाला घेतला आहे 1 चम्मच आहे, 1/2 चम्मच हळद आहे ती घेतली तिथे, आणि हा आगरी मसाला आहे 1 चम्मच. तर इथे बघते तुम्ही, मी एक भेंडा घेतलाय, हा तुम्हाला मी आता कट करून दाखवते. तर याची पुढची आणि पाठची साईड ह्या दोन्ही आपल्याला पहिले कट करून घ्यायच्या आहेत. आणि ह्याची जी ही लाईन असते, तर कोणतीही एखादी लाईन वर असं ह्याला कट घ्यायचं, आणि ह्या भेंडा असं थोडस असं खोलून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे वाटण भरायला आतमध्ये अशी स्पेस मिळते जरा. तर इथे बघताय तुम्ही की आपली सर्व भेंडी आहेत ना, ह्यांना असे चिरा मारून झाल्यात. आणि जर भेंडी तुमच्याकडे जर थोडी मोठी साईजची असली, तर याची मधनं एक कट मारायची, एका याची 2 भाग करायचे. आणि ही माझी भेंडी साधारण 1/2 किलो आहे. बघताय तुम्ही, आपण मिक्सरचं एक लहान भांडे घेतलं, आणि मगाशी मी तुम्हाला जी खोबऱ्याची अर्धी कवड दाखवली आहे ना, ते आता बारीक आपण त्याचे तुकडे करून घेतले, ते आता मिक्सरच्या भांड्यात घालू आपण. आणि हे खोबरे घेताना नेहमी पहिले आगीवरती वाटी शेकूनच घ्यायचे, आणि नंतर ते बारीक तुकडे करायचे. याच्यात आपण आता मिरच्या घेतलेल्या त्या घालूया. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी 5 मिरच्या घेतल्या, आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या आणि ही कोथिंबीर. आता सर्व आधी हे आपण फिरवून घेऊया. तर हे वाटण आता आपलं बघताय तुम्ही की हे जाडसर आपलं आता वाटून झालेलं आहे. याच्यात ना आपण आता शेंगदाणे घालूया. याच्यात आपण हे शेंगदाणे आता घालूया. आता हे शेंगदाणे आपण ह्या वाटणासोबत परत फिरवून घेऊया जाडसर असे. तर इथे बघताय तुम्ही की वाटणासोबत आपले शेंगदाणे मस्त आता वाटून झालेत हे, आणि इतपत आपल्याला हे वाटायचे आहेत. आणि जर तुमचे एका याच्यात होत नसतील ना, तर थोडंसं वाटण बाहेर काढून थोडं थोडं घेऊन तुम्ही हे वाटून घेऊ शकता. तर आता इथे मी एक बाउल घेतलाय, आणि जे आपण आता मिक्सरमधनं वाटण फिरवून जे घेतलंय ना, ते आता हे बाउलमध्ये आपण काढूया. आणि ह्याच्यात जे आता आपण सर्व मसाले घेतलेले आहेत ना, ते घालून घेऊया. आगरी मसाला आणि तीळ आहे तिथे, धना पावडर, जिरा पावडर, आणि आता मीठ आपापल्या चवीनुसार घाला. इथे 1 चम्मच मीठ घालते, आणि किंचित याच्यात आपण हिंग घालायचं. आता हे सर्व आपल्याला मिश्रण ना असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर इथे बघते तुम्ही, आपलं हे सर्व वाटण आहे ना, हे आता मिक्स झालंय आणि मी हातानेच केलंय. तर इथे तुम्ही बघते की आपण ना एक भेंडा घेतलाय, याची अशी गॅप ओपन करायची, आणि जे आपण वाटण घेतलंय ना, हे याच्यात असं जरा दाबून दाबून भरायचं आणि असं थोडस बंद करायचं. तर इथे बघते तुम्ही, आपला एक भेंडा भरून झालाय. याप्रमाणे सर्व भेंडी आपण भरून घेऊया. तर इथे बघताय तुम्ही, आपली 1/2 किलो भेंडी ना ही पूर्ण आता भरून झालेली आहेत व्यवस्थित. तर इथे बघताय तुम्ही, आपण आता एक हे भांडं घेतलंय, आणि ह्याच्यात आपण जे चण्याचं पीठ घेतलेलं आहे ना, ते पूर्ण आता ह्याच्यात घालून घेऊया. ह्याच्यात थोडस आपण हिंग घालतोय, किंचित हळद आणि चवीप्रमाणे मीठ. ज्याप्रमाणे आपण भजीचं पीठ कालवतो ना, त्याप्रमाणे आता हे आपल्याला चण्याचं पीठ कालवून घ्यायचंय. तर ह्याच्यात आपण आता थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊया. तर इथे बघताय तुम्ही, आता पीठ आपले हे चांगले मिक्स करून झालंय, आणि कितपत पातळ आहे तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यात आपल्याला भेंडी डिप करायची. बघताय तुम्ही, मी गॅसवरती ना आधीच एक तवा ठेवला, आणि त्यात 2 पाळी मी तेल घातलंय. आता हे आपलं तेल तापतंय, तर मी तुम्हाला दाखवते की भेंडी आहेत ना, ही आपल्याला कशी पिठात ना डिप करायची आहेत. तर हे आपले भरलेले भेंडे घ्यायचं, आणि हे या चण्याच्या पिठात असं मिक्स करायचं. आणि हे अलगद काढून आपलं तेल जो तापलंय ना तव्यात, त्यात सोडायची आहे ही भेंडी. तर इथे तेल आपलं तापलंय, याच्यात आपण आता ही भेंडी येत नाही सोडूया. आणि ही वाटणाची साईड आहे ना, ही खालच्या साईडला ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपण जे वाटण भरलंय
ते या भेंडीमधनं निघायला नको म्हणून। आणि भेंडी येत नाही आपल्याला स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघता तुम्ही भेंडी टाकून आपली 2-3 मिनिटं झाली आहेत, पण पलटी करायच्या आधी ना थोडीशी अशी खालनशी चेक करायची की ती झाली आहेत का। तर तुम्ही इथे बघताय ती एका साईडनं आता व्यवस्थित झाली आहेत, त्यांना अशी हळूच पलटून घ्यायची। जर तुम्हाला उलथण्याने जमत असेल तर त्याच्याने करा, किंवा आपला पापडचा जो चमचा हे असतो ना चिमटा त्याच्याने केलं तरी चालेल। इथे बघताय तुम्ही आपली आता पलटी करून झाली आहेत सर्व भेंडी, आता आपण खालच्या साईडने त्यांना व्यवस्थित शिजवून घेऊया। तर इथे बघताय तुम्ही की आपली भेंडी ना दोन्ही साईडनं मस्त अशी उलटून पलटून घेतली मी मधून मधून त्यांना। तर आता 10 मिनिटं आली, त्यांना स्लो गॅसवरती मी शिजवून घेतलेत आणि हे पीठ वरचं असं मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे। आणि तुम्ही बघताय की आपल्या भेंड्यांमधनं ना वाटण अजिबात नाही बाहेर निघालेलं आहे। तरी आता भेंडी आपली झाली आहेत, आपण आता हे काढून घेऊ। आता इथे तुम्ही बघताय की आपली भरलेली भेंडी बनून तयार झालेली आहेत। आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।